स्टार्टन से हम कहा गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू आई एम सुदेश गावड़े नोडल ऑफिसर फॉर एक्सेसिबल इलेक्शन इन द ऑफिस ऑफ द चीफ इलेक्टोरल ऑफिसर गोवा एंड असिस्टेंट प्रोफेसर इन साइकेटिक सोशल वर्क एट इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री एंड ह्यूमन बिहेवियर अलोंग विथ मी वी हैव जोसेफिन फर्नांडिस हु इज अ साइन लैंग्वेज इंटरप्रेटर आई वेलकम ऑल ऑफ यू फॉर दिस टॉपिक दैट इज अश्योर्ड मिनिमम फैसिलिटीज फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज इलेक्टर्स आजचा जो टॉपिक आसा तो आसा अश्योर्ड मिनिमम फैसिलिटीज जे आमचे दिव्यांग लोक आसा दिव्यांग इलेक्टर्स आसा तेजे खातीर आमी इलेक्शनान किदें किदें फैसिलिटी दितले तेजे बद्दल आमी सविस्तर डिस्कशन करपाचे आसा तुमचे जे किदें मेसेज आसा ते तुमी मेसेज बॉक्सान घालपाचे आसा जेंका कोणा प्रश्न आसा ते मेसेज बॉक्सान घालपाचे आसा सेशन जातकीर तुमच्या ज्या ज्या क्वेश्चन्स आसा ते आन्सर केले वतले द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ दीस टुडेज टॉपिक इज टू अंडरस्टँड पर्सन विथ डिसेबिलिटी इलेक्टर्स टू नो द नीड्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज विथ रिगार्ड्स टू द एक्सेसिबल इलेक्शन अँड टू क्रिएट अवेअरनेस ऑफ एश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज एज फार एज एक्सेसिबल इलेक्शन इज कन्सर्न सगळ्यांत पहिली जे ऑब्जेक्टिव आसा आमचे ते म्हणजे टू अंडरस्टँड द पर्सन विथ डिसेबिलिटी इलेक्टर्स आमी म्हणटा की पीडब्ल्यूडी इलेक्टर्स पीडब्ल्यूडी इलेक्टर पण हे कोण आणि आम्ही कोणापर्यंत पावपाक सोदता सगळ्यांत पहिली पर्सन विथ डिसेबिलिटी इलेक्टर्स किंवा पर्सन विथ डिसेबिलिटी म्हटल्या कोण ते आम्ही समजून घेऊया पर्सन विथ डिसेबिलिटी मीन्स ए पर्सन विथ लाँग टर्म फिजिकल मेंटल इंटलेक्च्युअल ऑर सेन्सरी इम्पेअरमेंट विच इन इंटरॅक्शन विथ बॅरियर्स हिंडर्स हिज फूल अँड इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सोसायटी इक्वली विथ अदर्स ज्या मनशाक 40% जास्त पर्सेंट डिसेबिलिटी आसा आणि ज्याचे कडेन डिसेबिलिटी सर्टिफिकेट आसा इश्यूड बाय एन सर्टिफायिंग ऑथॉरिटी असे सगळे दिव्यांग लोकांचो ह्या प्रक्रियेन आसपाव आसा आता ह्या पर्सन विथ डिसेबिलिटी इलेक्टर्स जे आसा ते कोण कोण आसा किंवा आम्ही कोणाक कोणाचो आसपाव करतले डॅट वी वील सी सगळ्यांत पयली म्हणटगीर जशें आमकां खबर आसा रायट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी एक्ट 2016 इट कवर्स अराउंड 21 डिसेबिलिटीज विच इज अगेन सब कॅटेगराइज इन टू वेरियस कॅटेगरीज वी वील सी वन बाय वन फर्स्ट इज फिजिकल डिसेबिलिटी इन डॅट फिजिकल डिसेबिलिटी ए पार्ट इज ए लोकोमोटर डिसेबिलिटी इट इज अ डिसेबिलिटी ए पर्सन्स इनएबिलिटी टू एक्झिक्यूट Distinctive activities associated with the movement of self and objects resulting from affliction of musculoskeletal or nervous system or both. For example, ह्या locomotor disability category अंतर्गत खंची खंची category येता एक म्हणजे leprosy cured person. The person who was suffering from leprosy and have been cured. तो ज्याका आम्ही कोकणीन कुष्ठरोग बाधित म्हणता cerebral palsy ही सेकंड कॅटेगरी आसा लोकोमोटर डिसेबिलिटीची बदली त्याच्या नंतर ड्वार्फिजम ज्यांका आम्ही मोडवे लोक असे म्हणता त्याच्या नंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी मोस्ट ऑफ द टायम हे आमचे दिव्यांग भाव जे आसा ते व्हीलचेअर बाउंड असतात आणि त्याची फुडली कॅटेगरी म्हणजे ॲसिड अटॅक विक्टीम आम्ही पळयता की कितकेशे जाणांक ॲसिड तोंडार मारले किंवा आंगार मारले नंतर दिव्यांगत्व येता अश्यो ह्यो लेप्रसी क्युअर्ड पर्सन सेरेब्रल पाल्सी ड्वार्फिजम मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि ॲसिड अटॅक विक्टीम हे लोकोमोटर डिसेबिलिटीन त्याचा आसपाव जाता हितूंतलो फिजिकल डिसेबिलिटीचो दुसरो भाग जो आसा तो म्हणजे विज्युअल इम्पेअरमेंट ज्यांका दोन कॅटेगरीन परत विभागले वता त्या म्हणजे वन इज ब्लायंडनेस ज्याका 100% ब्लायंडनेस आसा द पर्सन हू कॅनॉट सी आणि सेकंड वन इज लो विजन ज्याका दिसता पण कमी दिसता असे दोन कॅटेगरी ज्यो आसा विज्युअल इम्पेअरमेंटान येता तिसरी जी कॅटेगरी आसा डॅट इज हियरिंग इम्पेअरमेंट तितून परत दोन भाग केल्ले आसा हार्ड ऑफ हियरिंग अँड डॅफ ज्यांका कमी आयको येता आणि ज्यांका कांयच आयको येना
अशे हियरिंग इम्पेरमेंट आणि लोको आमची फिजिकल डिसेबिलिटी असा ती चौथा भाग जो असा डेट इज ए स्पीच अँड लँग्वेज डिसेबिलिटी. इट इज अ परमनंट डिसेबिलिटी अरायझिंग आउट ऑफ कंडिशन सच एज एफेसिया अफेक्टिंग वन ऑर मोर कंपोनेंट्स ऑफ स्पीच अँड लँग्वेज ड्यू टू ऑर्गेनिक ऑर न्युरोलॉजिकल कॉजीस. जे मनीस उलोवपाक तांकां त्रास जाता, उलोवपाक अडचण येता, अशा जे जांची स्पीच जी आसा स्लटर्ड आसता, अशा स्पीच अँड लँग्वेज डिसेबिलिटी. सेकेंड जी मेजर कॅटेगरी आसा ती म्हणजे मेंटल बिहेवियर. तातूंत आसपाव जो आसा डॅट इज अ मेंटल इलनेस. आनी मेंटल इलनेस जेन्ना आमी म्हणटा खंयची खंयची मेंटल इलनेस कवर करता, स्किझोफ्रेनिया, बायपोलर अफेक्टीव डिसऑर्डर, ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर, ह्या मेंटल इलनेसांचो आसपाव आसा. त्याच्या नंतर फुडली जी कॅटेगरी आसा ती म्हणजे आमी इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी. इट इज अ कंडिशन कॅरेक्टराइज बाय सिग्निफिकंट लिमिटेशन बोथ इन इंटेलेक्चुअल फंक्शनिंग अँड इन अडॅप्टिव्ह बिहेवियर विच कवर्स अ रेंज ऑफ एवरीडे सोशल अँड प्रॅक्टिकल स्किल्स. अलॉंग विथ इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी इट ऑल्सो इन्क्लूड्स ए स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी वेर इन ए पर्सन ऑल्दो ही लुक्स लाईक ए नॉर्मल बट ही हॅज अ डिफिकल्टी इन रायटिंग रिडिंग अँड कॅल्क्युलेशन पार्ट. अँड द सेकंड पार्ट इज अट ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. सो इन इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी द पर्सन हू इज हॅविंग आय क्यू लेस दॅन 70 इज कवर्ड. पर्सन हू इज हॅविंग आय क्यू लेस दॅन 70 डेट इज रेंजिंग फ्रॉम 0 to 70, बिलो 70 इज कवर्ड. दॅन इन केस ऑफ स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी पर्सन इज हॅविंग आय क्यू 85 अँड अबाव अँड हॅविंग ए डिसेबिलिटी ऑफ रायटिंग रिडिंग अँड कॅल्क्युलेशन अँड दॅन द ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. दॅन द नेक्स्ट डिसेबिलिटी इज दॅट डिसेबिलिटी कॉज ड्यू टू ब्लड डिसऑर्डर. हेतून परत तीन कॅटेगरीचा आसपाव जाता, हिमोफिलिया, सिकल सेल डिसीज आणि थॅलेसेमिया. आम्ही पळयता की ज्याच्या हिमोग्लोबीन कमी असता, क्लॉटिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, फॅक्टर्स घातल्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते आपल्या दैनंदिन जीवन बरे तरेन जगू शकतात. अशा हिमोफिलिया आशिल्ले लोक, सिकल सेल डिसीज आशिल्ले लोक आणि थॅलेसेमिया ह्या दिव्यांगाक डिसेबिलिटी कॉज ड्यू टू ब्लड डिसऑर्डर असा. त्याच्या नंतर नेक्स्ट कॅटेगरी जी येता ती म्हणजे डिसेबिलिटी कॉज ड्यू टू क्रॉनिक न्युरोलॉजिकल कंडिशन, ज्यांका आम्ही मल्टिपल स्लेरोसिस म्हणतात किंवा पार्किन्सन्स डिसिजीस. पार्किन्सन डिसिजान आमच्या ज्या लोकांक हे दिव्यांगत्व आयल्ले असा त्यांची बॉडी पार्ट्स एक सायड जी असता ती शिवरिंग जाता किंवा हालता, हात आसूं किंवा बॉडी पार्ट आसूं असे लोक. आणि लास्ट जी कॅटेगरी असा ती म्हणजे एकट्या मनशाक एकापेक्षा चड डिसेबिलिटी असा, ज्याका आयको येना किंवा ज्याका पायाची डिफिकल्टी असा, ज्याका कमी दिसता त्याचबरोबर पायाची डिफिकल्टी किंवा हातीची डिफिकल्टी असता, त्याचबरोबर मल्टिपल डिसेबिलिटीज इन्क्लुडींग डेफ ब्लायंडनेस. ज्या मनशाक आयकोकूय येना आणि ज्या मनशाक दिसाकूय येना, अश्यो वेगवेगळ्यो 21 डिसेबिलिटीजचो आसपाव या जेन्ना आमी पर्सन वीथ डिसेबिलिटी इलेक्टर्स म्हणटा ह्या सगळ्या डिसेबिलिटीचो आसपाव जाता. जशें हांवें म्हटलें फिजिकल डिसेबिलिटी, फिजिकल डिसेबिलिटीन आमी म्हटलें सेरेब्रल पाल्सी, ड्वार्फिजम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, लेप्रोसी क्युअर्ड पर्सन, एसिड अटॅक विक्टीम. दुसरी आमी कॅटेगरी म्हटली विज्युअल इम्पॅर्ड. विज्युअल इम्पॅर्डान लो विजन ब्लायंडनेस, हियरिंग इम्पॅर्ड म्हटलें आमी तितून भितर हार्ड ऑफ हियरिंग अँड डेफ. नेक्स्ट आमी म्हटलें मेंटल बिहेवियर, मेंटल बिहेवियरान मेंटल इलनेसीस कवर जाली. डिसेबिलिटी कॉज ड्यू टू ब्लड डिसऑर्डर तितून हिमोफिलिया, सिकल सेल डिसीज आणि थॅलेसेमिया आयले. डिसेबिलिटी कॉज ड्यू टू क्रॉनिक न्युरोलॉजिकल कंडिशन तितून भितर येयले मल्टिपल स्लेरोसीस आणि पार्किन्सन डिसीज. आणि मागीर जे आमी लास्ट म्हटलें की मल्टिपल डिसेबिलिटीज इन्क्लूड डेफ ब्लायंडनेस. ह्यो सगळे प्रकारच्या डिसेबिलिटी आशिल्ले मनीस ज्यांका 18 पेक्षा वयर वर्सां आसा, अशे सगळे जे आमचे दिव्यांग भाव आणि भयण आसा त्यांकां आमी पर्सन वीथ डिसेबिलिटी इलेक्टर्स म्हणटा. आजचो टॉपीक जो आसा एश्युअर्ड मिनिमम फेसिलिटीज फॉर पर्सन वीथ डिसेबिलिटीज, ज्यो त्यांकां कमीत कमी ज्यो सुविधा आमी पावोवपाक जायो त्यो सुविधा कितें आसा तेजेर आमी चर्चा करतले, तेजेर आमी उलयतले. पण तेजे पयली
सगळ्यात पहिले आम्ही समजून घेऊया की आमचे दिव्यांग जे भाऊ बहीण असा त्यांची गरज किती असा, नीड किती असा, कारण नीड ज्यांना आमकां समजत जाल्यार त्यांनाच आम्ही त्यांना एश्योर्ड मिनिमम फॅसिलिटी देऊ शकता. आता तुम्ही ह्या पिक्चर्स पळयता, सगळ्यात पहिले म्हणजे त्यांना काही लोकांक ट्रायसिकल वापरता, काही लोक व्हीलचेअर वापरता, ब्रेल सायनीज जाय पडटा, कानाचे मशीन जाय पडटा ज्याका आयकूंक येना, क्रशेस जाय पडटा, रोलेटर जाय पडटा, त्याच्या नंतर अशी वेगवेगळी जी उपकरणां असा ती आमच्या दिव्यांग भावा भयणांक जाय असता. त्याचबरोबर जे आमचे हियरिंग इम्पॅड जे असा त्यांना सायन लँग्वेज इंटरप्रिटर जाय पडटा, कारण आम्ही जे सर्वसामान्य मनीस जे कम्युनिकेशन करता ते त्यांना समजना, आणि त्यांना समजपा खातीर आमच्याकडे सायन लँग्वेज इंटरप्रिटर असं अत्यंत महत्त्वाचे. जसे की आजच्या सेशनात हांव जो उलयता ते आमचे हियरिंग इम्पॅड भावा भयणीक कळपा खातीर आमच्याकडेन आता सायन लँग्वेज इंटरप्रिटर असा. सो ती त्यांची गरज असा. आमचे दिव्यांग लोक जे गाडयेन येतले किंवा त्यांना आम्ही ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी ज्यो असा त्यो जर पावयता, त्यांना ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी किंवा त्यांची गाडी स्वतः घेऊन जर ते येतले जाल्यार पार्किंग फॅसिलिटी असपाक जाय. पोलिंग कंपार्टमेंट जे असा ते ॲक्सेसिबल असपाक जाय. ज्या जाग्यार मनीस व्हीलचेअर बाउंड आशिल्लो मनीस सुद्धा पोलिंग कंपार्टमेंट सहज वचू शकता, राईट फ्रॉम द रोड टू द पोलिंग कंपार्टमेंट. टॉयलेट जी असा ते ॲक्सेसिबल टॉयलेट असपाक जाय. आमचे कितकेशे दृष्टीबाधित दिव्यांग भाव भयण असा त्यांचे कडेन आमी ब्रेली कॅपी कार्ड दिवपाक जाय, कारण जेणे करून ते आपले नाव व्यवस्थित वाचू शकता, आपले भुताचे नाव वाचू शकता, आपण खंयचो पार्टन असा ते वाचू शकता. त्यांना मटेरियल जे असा ते ब्रेलान जाय पडटा, त्याच्या नंतर स्मार्ट केन जाय पडटा. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे आमचे जे लोकोमोटर डिसेबिलिटी असा त्यांना, जे व्हीलचेअर बाउंड असा किंवा जे क्रशीस वापरता त्यांना प्रॉपर रॅम्प असपा जाय विथ प्रॉपर ग्रेडियंट. त्याचबरोबर बूथ वॉलंटियर्स असपा जायो. ओके, त्याच्या नंतर ह्यो सगळ्यो गोष्टी त्यांच्या खातीर असपा जाय. आता आम्ही पळोवया की एश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीन आम्ही किती किती दितले, किंवा जेन्ना इलेक्शन जावपाचे असा, आमकां सगळ्यांक खबर आसा येता त्या 14 फेब्रुवारीक आमच्या गोंयांत इलेक्शन जावपाचे असा, आणि ह्या इलेक्शना खातीर आमचे जितके दिव्यांग भाव भयण असा आम्ही असे पळयता की त्यांच्यांनी सगळ्यांनी ह्या इलेक्शनाक सहभाग घेवचो. बिकॉज वी से दीस इलेक्शन एज इन्क्लुझीव पार्टिसिपेटीव, इट इज अ डेमोक्रेटीक इन नेचर एज वेल एज इट इज अ फेस्टिवल. आम्ही असे प्रयत्न करूया की आमच्या बुथार किंवा आमच्या वाठारांत आशिल्ले सगळे दिव्यांग लोक, हे 21 कॅटेगरीचे दिव्यांग लोक आमच्या बुथार पावतले, ताका लागून आमी त्यांना एश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज दिवपाचो प्रयत्न करता. त्याचबरोबर आणि ज्यो गोष्टी त्या आमचे कडल्यान त्यांना अपेक्षित असा त्यो म्हणजे एप्रोप्रिएट बिहेवियर टुवर्ड्स पर्सन विथ डिसेबिलिटीज, ॲक्सेसिबल कम्युनिकेशन, प्रॉपर सायनेजीस, ॲक्सेसिबल पोलिंग बूथ, उदकाची सोय, सेपरेट टॉयलेट फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज विच आय हॅव डिस्कस्ड अर्लियर. सो ह्यो सगळ्यो गोष्टीचो आसपाव आसपाक जाय. आणि ह्या वेळार द एश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज विच वी आर टॉकिंग अबाउट, ज्यो प्रत्येक बुथार आसतल्यो, आम्ही असे गृहीत धरता की ह्यो गोष्टी बुथार तुमच्या खातीर आसतल्यो, त्यो म्हणजे पोलिंग बूथ जे असा सगळे ग्राउंड फ्लोराचेर आसतले. देर वील बी अ सेपरेट क्यू फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी इलेक्टर्स. देर वील बी टॉयलेट्स विच इज ॲक्सेसिबल फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज. प्रॉपर सायनेजीस सच एज एंट्री, एक्झिट, टॉयलेट खंय असा, उदक खंय असा, ऑल दीस मटेरियल ऑर दीस इक्विपमेंट्स ऑर वॉट एवर थिंग्स विच आर रिक्वायर्ड फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज, इट वील बी डिस्प्ले इन सायनेजीस सो डॅट अवर हियरिंग इम्पेअर ब्रदर्स अँड सिस्टर्स टेक बेनिफिट ऑफ इट. प्रॉपर रॅम्प विथ द ग्रेडियंट ऑफ 1:10:1:14, आयडियली इट शुड बी 1:12. डॅट ऑल्सो वी आर होपिंग फॉर इन ऑल बूथ्स डॅट द रॅम्प विल बी ऑफ प्रॉपर ग्रेडियंट्स. देर विल बी हेल्प डेस्क फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज. इन हेल्प डेस्क बूथ वॉलंटियर्स विल गाईड, विल प्रोवाइड इन्फॉर्मेशन अबाउट द इलेक्शन प्रोसेस अँड दॅन ऑल्सो हेल्प द पर्सन विथ डिसेबिलिटीज इन प्रोवाइडिंग व्हीलचेअर, इन प्रोवाइडिंग ऑल द असिस्टन्स रिक्वायर्ड सो डॅट द इलेक्शन इज इन अ रियल सेन्स ॲक्सेसिबल इलेक्शन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज. ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी विल बी प्रोवाइडेड टू द पर्सन विथ डिसेबिलिटीज.
Separate entry and exit will be there on the polling stations. There will be proper lighting facilities. The more important part is an furniture. There will be an adequate furniture which will be even accessible for a person with an wheelchair bound, who will able to exercise his voting rights without any hurdle, without any difficulty. So that's why the furniture will be, as I had shown in the earlier picture, the furniture will be accessible to the person with disabilities. आमचे पैकी कितकेशेच भाव जे आसा जे दृष्टीबाधित आसा त्यांचे खातीर ब्रेल एपिक कार्ड आसतले, ब्रेल बलेट गायड आसतलो, पार्किंग फेसिलिटी आसतली, आमचे दिव्यांग जे भाव भयण आसा त्यांचे खातीर पार्किंग फेसिलिटी आसतली, ट्रांसपोर्टेशन फेसिलिटी आसतली. तांकां जे दिव्यांग लोक पोलिंग बुथार येवन वोटींग करूंक सोदता त्यांचे खातीर आमी घरा कडल्यान ते पोलिंग स्टेशन पर्यंत ट्रांसपोर्ट फेसिलिटी दवरतले. देर वील बी बूथ वॉलंटियर्स हू वील असिस्ट डॅम इन ऑल सेन्स. दे वील असिस्ट डॅम इन प्रोवायडिंग इन्फॉर्मेशन, इन प्रोवायडिंग व्हीलचेअर, इन प्रोवायडिंग द असिस्टन्स विच दे रिक्वायर्ड. देर वील बी व्हीलचेअर प्रोविजन ॲट ईच अँड एव्हरी पोलिंग बूथ्स. वी हॅव इन गोवा 1722 बूथ्स. वी वील सी डॅट there is a provision of wheelchair in booths so that person with disabilities can avail this facility. Then there will be transportation, which I have already said, the transportation facility for person with disabilities. We are also trying to provide accessible pathway from entrance to polling booth aided by tactile floor indicators so that the person with visual impairment can avail the benefits of these tactile indicators. There will be adjustable braille embossed EVM for the person with visual impairment so that they can understand to whom they are voting. So these are the various assured minimum facilities we are hoping to provide, we will provide at the polling booths so that this election is in a real sense accessible election for person with disabilities. ह्या इलेक्शनान अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे केलं म्हणजे ती म्हणजे की आम्ही पळयता की कितकेशेच आमचे दिव्यांग भाव भयण आसा, दोज वू आर सिवियर डिसेबल, दोज हू कॅनॉट अफोर्ड टू मूव आउट ऑफ द हाऊस, इन सच केसीस वी आर ऑल्सो प्रोवायडिंग ए पोस्टल बॅलेट फेसिलिटी टू द पर्सन विथ डिसेबिलिटीज सो डॅट दे कॅन एक्सरसाइज द राईट्स सिटींग ॲट देअर होम. पण हेका लागून काही गोष्टी तुमच्या लक्षात असू जायो, त्यो तुम्ही करच्या पडटल्यो. त्यो म्हणजे जे आमचे दिव्यांग भाव जे असा, दे शूड हॅव 40% अँड अबाव डिसेबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय सर्टिफायिंग ऑथॉरिटी. आता ह्यो सर्टिफायिंग ऑथॉरिटी म्हटल्यार कोण जाल्यार आमच्या गोंयान आमी 4 हॉस्पिटलां जी नोटिफायड केल्ली आसा डिसेबिलिटी सर्टिफिकेट दिवपाक, तितून भितर गोवा मेडिकल कॉलेज बांबोलीम, इन्स्टिट्यूट ऑफ सायकेट्री अँड ह्युमन बिहेवियर बांबोलीम, अजिलो हॉस्पिटल म्हापसा आणि ऑस्पिशियो हॉस्पिटल मडगांव. ह्या 4 पैकी खंयच्याय हॉस्पिटलान जर सर्टिफिकेट दिली गेली वतली जाल्यार ती सर्टिफिकेट जर 40% अँड अबाव डिसेबिलिटी आसत जाल्यार ताका पोस्टल बॅलेट फेसिलिटी मेळूंक शकता. पूण पोस्टल बॅलेट फेसिलिटी खातीर त्या दिव्यांग भावान किंवा भयणीन आमचो जो BLO आसा, बूथ लेवल ऑफिसर जो आसा, तो ताका 12D फॉर्म दितलो. आज 21 तारीख आसा, हे 26 तारखेच्या पयलीं ते फॉर्म जे भरून आपल्याक पोस्टल बॅलेट वोटींग करपाचें आसा अशें बरोवन दिवन, कन्सेंट दिवन ते फॉर्म रिटर्न करपाचें आसा. जे 26 तारखेच्या पयलीं 26 तारखे मेरेन रिटर्न करतले तांकां सगळ्यांक पोस्टल बॅलेट फेसिलिटी मेळटली. तुमकां अजूनय जर डिसेबिलिटी सेक्टरा बद्दल किंवां आमच्या डिसेबिलिटी जे इलेक्टर्स आसा त्याचे बद्दल चडांत चड माहिती घेवपाची आसत जाल्यार परत आमची हेल्पलायन आसा 1950. त्याच बरोबर आमचे कडेन एक्सेसिबल मटेरियल जे आसा ते आमी केल्ले आसा. जशें की हांवें म्हटलें की आमचे कडेन
दिव्यांगा बरोबर कसे व्यवहार करपाचो, कसे वागपाचे, कित्याक दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट, दॅट इज एप्रोप्रिएट बिहेवियर टुवर्ड्स पर्सन वीथ डिसेबिलिटीज. हाका लागून आमी बीएलओ खातीर एक बीएलओ गायड तयार केलो ऑन एप्रोप्रिएट बिहेवियर टुवर्ड्स दिव्यांग जन एन एक्सेसिबल इलेक्शन. तो जो गायड आसा तो आमी ब्रेलानूय कन्वर्ट केलो. त्याच बरोबर आज ज्या विशयाचेर हांव उलयतां, दॅट इज एश्योर्ड मिनिमम फेसिलिटीज, म्हणजे तुमकां बुथार ह्यो सगळ्यो फेसिलिटी दिवपाक आमी बांदील आसा. आमी आश्वासन दिता की एश्योर्ड मिनिमम फेसिलिटीज ह्यो फेसिलिटी मेळटल्यो. त्यो फेसिलिटीज जे लोक विज्युअली इम्पॅड आसा तांकां कळपा खातीर ती पॅम्पलेट जी छापलेली आसा ती सुद्दां आमी ब्रेलान कन्वर्ट केल्ली आसा, जेणे करून पर्सन वीथ विज्युअल इम्पॅरमेंट जे आसा दे कॅन ऑल्सो अंडरस्टँड वॉट आर द फेसिलिटीज, वॉट आर द एश्युअर्ड मिनिमम फेसिलिटीज प्रोवायडेड फॉर पर्सन वीथ विज्युअल इम्पॅरमेंट. तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीचो, ह्या फेसिलिटीचो पुरेपूर फायदो घेवचो. आपले बुथार आपलो बूथ एक्सेसिबल आसा काय ना तो पळयचो. त्याच बरोबर तुमकां हांवें सांगलें की कितें जर तुमकां इन्फॉर्मेशन जाय जाल्यार 1950 तुमी कॉल करचो, जेणे करून तुमकां डिटेल इन्फॉर्मेशन मेळटलें. नाव टू सम अप आय वील जस्ट टॅल यू शो यू दीस पिक्चर विच कंटेन्स ऑफ ऑल दीज एश्योर्ड मिनिमम फेसिलिटीज, डॅट इज पोलिंग बूथ एट ग्राउंड फ्लोअर, सेपरेट क्यू, एक्सेसिबल टॉयलेट्स, टॉयलेट सेपरेट फॉर मेल, टॉयलेट सेपरेट फॉर फिमेल अँड टॉयलेट फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज, ऑर विच एवर टॉयलेट इज देअर, देअर विल बी प्रॉपर रेलिंग, टॉयलेट विल बी एक्सेसिबल फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज, देन प्रॉपर सायनेजीस ऑफ ड्रिंकिंग वॉटर, ऑफ पार्किंग फेसिलिटी, ऑफ टॉयलेट्स, ऑफ एंट्री अँड एक्झिट. देन नेक्स्ट इज द रॅम्प्स, एज आय सेड, विथ ए प्रॉपर ग्रेडियंट, दॅट इज 1:10 to 1:14. हेल्प डेक्स विल बी प्रोवायडेड, देर विल बी ड्रिंकिंग वॉटर फेसिलिटी, सेपरेट एंट्री अँड एक्झिट, प्रॉपर लायटिंग, फर्निचर, एड्युकेट फर्निचर विच विल बी अप्रोप्रिएट फॉर द पर्सन विथ डिसेबिलिटीज टू यूज सो दॅट ही कॅन कम्फर्टेबली गो इन द पोलीस पोलिंग कंपार्टमेंट अँड कास्ट हिज वोट, टॅक्टाईल इंडिकेटर्स, ॲडजस्टेबल ब्रेल एम्बॉस्ड EVM, then proper pathway, wheelchair provision at booths, there will be booth volunteers, parking facility for person with disabilities, transportation facilities for person with disabilities. So all these facilities we are going to provide during the election. Once again I appeal to all the person with disabilities electors and their family members to educate our person with disabilities voters about their rights, about the facilities provided by CO office at polling booths, and maximum number of person with disability electors will come and vote for this election, which is scheduled on 14th February 2022. With the hope that no voter to be left behind. आमचे पैकी सगळे जाण जे दिव्यांग भाव भयण आसा ते आमी इलेक्शनाक पावतले, वोटींग करतले अशी अपेक्षा दवरता. अँड आय वूड लायक टू थँक ऑल द व्हिवर्स हू पेशंटली लिसन टू मी ऑन दीस इम्पॉर्टंट टॉपीक, डॅट इज assured minimum facilities for person with disabilities. Now if you have any questions and all, if you want to ask, you can message me so that I can reply. You can type your questions if you have any questions.
sir, what are our duties? As a nodal officer, I am nodal officer for accessible election. We have also appointed Divyang Mitras. There are two things which I will talk about. One is, as a nodal officer of accessible election at CEO office, my duties are to ensure that all the persons with disabilities in the state of Goa are enrolled, registered, they are tagged on the ARONet, the facilities provided to the person with disability electors are best, to create awareness about the election process among the person with disability voters. ताका लागून आम्ही वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटी केले होते तुमकां सांगता हांव. एक म्हणजे आम्ही ब्लाइंड क्रिकेट टुर्नामेंट केलो. वी हॅव ऑर्गनायज इलोकेशन कॉम्पिटिशन फॉर हियरिंग इम्पेअर्ड पर्सन्स. वी हॅव ऑर्गनायज पॅरा टेबल टेनिस टुर्नामेंट फॉर पॅरा प्लेयर्स. देन वी हॅव डेव्हलप्ड क्रिएटेड व्हेरियस व्हिडिओज फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी इलेक्टर्स सो डेट दे अंडरस्टँड द इलेक्शन प्रोसेस इन विच वी स्पेसिफिकली इन्वॉल्व द साइन लैंग्वेज इंटरप्रिटर. देन वी ऑल्सो इन्वॉल्व पर्सन विथ डिसेबिलिटी इलेक्टर्स टू डिसेमिनेट द इन्फॉर्मेशन एंड टू अपील अदर डिसेबल पर्सन्स टू वोट टू कास्ट देअर वोट. सो अराउंड 7 to 8 व्हिडिओज वेर डेव्हलप्ड. देन ऑल द बी एल ओज अँड ई आर ओ अँड ए आर ओ वेर ट्रेन. वी ऑल्सो अपॉइंटेड दिव्यांग मित्रा मीन्स ए पर्सन from a particular booth who is a government disabled employee who will assist the person assist the BLO in identifying the person with disabilities and at the same time to motivate, encourage the other person with disabilities to cast their vote, to create awareness about the postal ballot facility. We also provided, as a nodal officer, I also provided trainings to the Divyang Mitra so that they are aware about their role. The voter who cannot see also has to fill up the form. The voter who cannot also see has to fill up the form. The BLO will help the voter with visual impairment to fill the form, and after filling up the 12D form, he will get the opportunity to cast vote by postal ballot if he choose for it. पर्सन विथ ऑटिजम जे असा त्याकाय 12D-ची सोय असा. पेरेंट्स, वी हॅड ए व्हेरियस मिटिंग्स विथ एनजीओज वर्किंग फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज विच ऑल्सो इन्क्लूड्स पर्सन विथ द एनजीओज वर्किंग फॉर ऑटिजम. वी हॅव इन गोवा ज्योत स्कूल ऑफ ऑटिजम सो डॅट वी कॅन ऑल्सो सो डॅट दे कॅन ट्रेन द अँड हेल्प द पर्सन विथ ऑटिजम. पर्सन विथ ऑटिजम ऑल्सो कॅन कास्ट वोट unless and until it is declared that person is of unsound mind. Each and every disabilities, these 21 disabilities, have the right to cast their vote. If someone is 78 years old and can't walk, can PV be issued? Postal ballot facility ji asa ti jashi ave sangle ki person with disabilities having 40% and above disability as the opportunity to cast their vote. Second option is given in this election is that the person who is a senior citizen and above 80 years of age will get an opportunity to cast the vote by postal ballot. 78 years person will not get an opportunity of postal ballot facility. 78 years jo asa taka facility na, 80 and above je senior citizens asa tanka postal ballot facility asa, ani amche person with disability electors je asa, those who are having a certificate of 40 and above will get an opportunity of postal ballot. Can the 78 year old travel by wheelchair? 78 year old jo senior citizens asa kiwa ani ko 70 cha sakal je senior citizens je astale janka samja wheelchair chi garaj asa jala ti tanka BLO che through provide keli vatli pan tanka postal ballot facility milche na. पोलिओ अफेक्टेड पर्सन जे म्हणतात ते कवर्स अंडर लोकोमोटर डिसेबिलिटी. जसो राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्ट जो असा इट टॉक्स अबाउट द फिजिकल डिसेबिलिटी, विज्युअल इम्पेअरमेंट, हियरिंग इम्पेअरमेंट, इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी. पोलिओ अफेक्टेड पर्सन जो असा तर लोकोमोटर डिसेबिलिटी कवर जाता.
ट्रांसपोर्ट जो आसा तो आमचे जे एसी वायज जे एआरओ आसा ते प्रोवाइड करतले. आमचे दिव्यांग जे लोक आसा, आमचो जो गांवान जो बीएलओ आसा, वी हॅव टू जस्ट आस्क बीएलओ डेट आय वॉन्ट ए ट्रांसपोर्ट फेसिलिटी. इवन हांवें तुमकां सांगलें की देर इज अ पीडब्ल्यूडी एप, इवन थ्रू पीडब्ल्यूडी एप यू कॅन रिक्वेस्ट फॉर व्हीलचेअर ऑर यू कॅन रिक्वेस्ट युअर बीएलओ दॅट इज बूथ लेवल ऑफिसर्स दॅट यू रिक्वायर ए ट्रांसपोर्ट फेसिलिटी. फर्स्ट ऑफ ऑल दे आर दे देमसेल्स आर आयडेंटिफाईंग, बट इवन देन यू कॅन ऑल्सो रिक्वेस्ट देम दॅट आय वॉन्ट ए ट्रांसपोर्ट फेसिलिटी, दे वील प्रोवाइड अ ट्रांसपोर्ट फेसिलिटी. जशें आमी एश्योर्ड मिनिमम फेसिलिटीज म्हटल्या, आमी पीडब्ल्यूडी पब्लीक वर्क डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्ट केल्लें आसा की एक्सेसिबल टॉयलेट करपाचें, सो दॅट इज वन ऑफ द एश्योर्ड मिनिमम फेसिलिटी. आनी कोणाक जर तुमकां कितें प्रस्न विचारपाक आसा, बरे प्रस्न म्हत्वाचे प्रस्न विचारलेले आसा. जशें हांवें तुमकां सांगलें की यू हॅव टू बी विजिलंट, यू हॅव टू सी डॅट ऑल दीज एश्योर्ड मिनिमम फेसिलिटीज आर अवेलेबल एट पोलिंग बूथ्स. इफ नॉट यू कॅन ऑल्सो कॉल 1950 ऑर यू कॅन रिक्वेस्ट युअर बीएलओज टू प्रोवाइड द नेसेसरी एश्योर्ड मिनिमम फेसिलिटीज सो डॅट टील देर इज अ टायम वी कॅन डू द नेसेसरी मॉडिफिकेशन. इफ रिक्वायर्ड द नेसेसरी थिंग्स कॅन बी डन, बट एज वी हॅव एश्युअर्ड दोज फेसिलिटीज यू कॅन आस्क फॉर. तुमकां परत एकदां सगळ्यांक सांगता की तुमकां आनी कोणें कितें प्रस्न आसत जाल्यार तुमी विचारूं शकता. पोस्टल बॅलेट फेसिलिटी जशें हांवें सांगलां, पर्सन वीथ डिजेबिलिटीज जो आसा, जेचे कडेन सर्टिफिकेट आसा इश्यूड बाय सर्टिफायिंग ऑथॉरिटी डॅट इज जीएमसी, अजिलो हॉस्पिटल, आयपीएचबी अँड ऑस्पिशियो, हेचे कडेन ह्या हॉस्पिटलांनी जांकां सर्टिफिकेट इश्यू केल्लें आसा, ओन्ली दोज पर्सन वीथ डिजेबिलिटीज वील गॅट फेसिलिटी. बट एज एज समवन आस्क क्वेश्चन डॅट दोज वू आर ऑन बॅड वेदर दे वील गॅट ऑर नॉट. सी फर्स्ट ऑफ ऑल दोज वू आर बॅड रिडन ऑर दोज वू आर डिजेबल ड्यू टू सम मे बी मेनी रिझन्स, दे कॅन ऑल्सो अप्लाय फॉर डिजेबिलिटी सर्टिफिकेट ऑन यू डी आय डी पोर्टल डॅट इज www.swavalamban.gov.in अँड दे हॅव टू फील द फॉर्म अँड इन दॅट वन कॉलम इज दॅर वन क्वेश्चन इज दॅर डू यू हॅव डिजेबिलिटी सर्टिफिकेट, यू हॅव टू से नो, यू वील गॅट अपॉइंटमेंट अँड यू कॅन गॅट सर्टिफिकेट आफ्टर विजिटींग द हॉस्पिटल. बट विदाउट सर्टिफिकेट, डिजेबिलिटी सर्टिफिकेट, यू वील नॉट गॅट पोस्टल बॅलेट फेसिलिटी. आमचो प्रयत्न आसा की आमी जशे एश्योर्ड मिनिमम फेसिलिटीज आसा, आतां पर्यंत ऑलरेडी जशें हांवें म्हटलें रॅम्प आसपाक जाय, आतां पर्यंत ऑलरेडी 1367 रॅम्प ऑलरेडी आसा, एग्जिस्टींग आसा, बाकी कडेन रॅम्प बांदप काम चालू आसा. यू युअर सेल्फ कॅन ऑब्जर्व दीस एट युअर पोलिंग बूथ्स, दीस वर्क इज गोईंग ऑन, सो वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट टू इम्प्लिमेंट इट फिजिकली अँड इन अ ट्रू सेन्स. जेचे कडेन सर्टिफिकेट ना ताका बीएलओ फॉर्म भरपाक हेल्प करूं शकता. बट जेन्ना हॉस्पिटलांत फाटले फाट आमी तोवूय एक प्रयत्न केल्लो की आमी दोन कॅम्प केल्ले, एक अजिलोन केल्लो, एक ऑस्पिशियोन केल्लो, ज्या जाग्यार जेंचे कडेन डिजेबिलिटी सर्टिफिकेट ना अशा डिजेबल लोकांक, जवळ जवळ 90 डिजेबल लोकांक आमी डिजेबिलिटी सर्टिफिकेट दिल्ली. पण जर कोण जेचे कडेन सर्टिफिकेट ना, पयलीं सांगलें हांवें तुमकां www.swavalamban.gov.in हेचेर एप्लाय करात, जेणे करून तुमी सांगा की आमचे कडेन सर्टिफिकेट ना, हॉस्पिटल वील गीव यू अपॉइंटमेंट अँड बेज्ड अपॉन डॅट यू हॅव टू विजीट द हॉस्पिटल, बिकॉज इट इज द डॉक्टर्स हू सर्टिफायड यू एज अ डिजेबल ऑर नॉट. सो ताका लागून हॉस्पिटलांत ह्या चार पैकी खंयच्या एका हॉस्पिटलांत वचप अत्यंत म्हत्वाचें आसा. फक्त इंटलेक्चुअल डिजेबिलिटी जर आसत आनी मेंटल बिहेवियर आसत जाल्यार आयपीएच बीन, बट अपार्ट फ्रॉम दीस डिजेबिलिटी बाकीच्या डिजेबिलिटी खातीर वचपाचे आसत जाल्यार यू कॅन चूज ऑस्पिशियो, अजिलो अँड गोवा मेडिकल कॉलेज. बिकॉज ऑन 2nd August 2021 दे हॅव बीन नोटिफायड एज अ सर्टिफायिंग ऑथॉरिटी फॉर डिजेबिलिटीज.
www.swavalambancard.gov.in, or you can just type UDID in Google, so that you will automatically get this website. UDID, you just type in Google UDID, you will get that website, www.swavalambancard.gov.in. तुमका आनी कोणाक जर प्रश्न विचारपाचे आसत जाल्यार परत एकदां सांगता तुमकां हांव. जर आतां हें लायव्ह सेशन आसा, पूण आमी BLO, AERO, ERO सगळे इलेक्शन मशिनरी जी आसा, इलेक्शन स्टाफ जे आसा, पर्सनल जे आसा, तांकां आमी ट्रेनींग दिल्ली आसा ऑन दीज आस्पेक्ट्स. तुमी आमची फेसबूक पेज, CEO गोवा फेसबूक पेज जर पळयत जाल्यार तुमकां हें सगळें इन्फॉर्मेशन वेळोवेळ मेळटा. तुमी सगळ्यांनी फेसबूक पेज पळयची, ट्विटर हँडलार तुमकां इन्फॉर्मेशन मेळटलें, युट्यूबारूय इन्फॉर्मेशन मेळटलें. ऑफ CEO गोवा जर तुमी घालीत, हें सगळें जें हांव जें कितें सगळें सांगता तें तुमकां इन्फॉर्मेशन मेळटलें. यू वील ऑल्सो गॅट इन्फॉर्मेशन अबावट इट एश्युअर मिनिमम फेसिलिटी पॅम्पलेट. ओके, यू वील ऑल्सो गॅट इन्फॉर्मेशन अबावट द पोस्टल बॅलेट फेसिलिटी. आमी वेगवेगळे पॅम्पलेट्स केल्या, ट्राय फोल्डर केल्या, सो डॅट you get the knowledge of all these facilities meant for person with disabilities. How many times person have to visit any hospital for getting certificate? janna tumhi prashna vicharla ki hospital la kitke fat visit karpa jaye. janna tumhi online apply kartale, abhi ja camp kello teje sangta tumka. campa janna kella, we had obtained list from BLO. आनी पयली लिस्ट केल्या पूर्वी पयली तयारी केल्ल्या कारणान त्या दिसा आमी कॅम्प मोडान त्याच दिसा सर्टिफिकेट इश्यू केल्ली. आनी ती सर्टिफिकेट एसेसमेंट केल्या नंतर ती सर्टिफिकेट सुद्दां BLO'न घरा कडेन व्हरोन, आमच्या डिजेबलाच्या घरा कडेन व्हरोन दिल्ली आसा. सो पयली प्रायर अपॉयंटमेंट घेत जाल्यार एका विजिटान तुमचे अपॉयंटमेंट, तुमचे एसेसमेंट जावंक शकता. आनी UDID पोर्टलान जर तुमी अप्लाय करीत जाल्यार ती तुमकां सर्टिफिकेट्स आनी UDID कार्ड तुमकां पोस्टल घरा मेळटा. सो तुमकां एसेसमेंटा खातीर एकदां हॉस्पिटलान वयचें पडटलें, बट डेट टू यू हॅव टू टेक प्रायर अपॉयंटमेंट. सगळ्यांत म्हणजे ही जी पोस्टल बॅलेट फॅसिलिटी तुमकां दवरलेली आसा त्याचो पुरेपूर तुमी फायदो घेवचो. बट एट द सेम टायम दोज आर हू आर विलींग टू कास्ट देअर वोट ऑन पोलिंग बूथ्स, दे कॅन कास्ट ऑन ए पोलिंग डे. एट द सेम टायम आय वूड लायक ऑल्सो इन्फॉर्म यू डॅट एकदां तुमी पोस्टल बॅलेट फॅसिलिटी चूज केली, तुमकां मागीर पोलिंग स्टेशनार येवन वोटींग करूंक मेळचें ना. सो पोस्टल बॅलेट फॅसिलिटी तुमी जेन्ना चूज करतले तेन्ना तुमकां तुमच्या घरा पोलिंग ऑफिशियल्स येतले, तेजी व्हिडियोग्राफी जातली, आनी देर वील बी टोटल ट्रान्सपरंसी. तुमी जे आसा, तुमी जे तुमचें मत जें आसा तें सिक्रेटली वोट करूंक शकतले. हो प्रोसेस जो आसा पूर्णपणे पारदर्शक जातलो. पुणून जशें हांवें सांगलां की एकदां पोस्टल बॅलेट फॅसिलिटी सिलेक्ट करतकीर तुमकां पोलिंग बुथार येवन वोटींग करूंक मेळचें ना. कॅम्प जें आसा इट इज नॉट सेपरेट फ्रॉम हॉस्पिटल. कॅम्प जें केल्लें आमी,
आम्ही जे दोन कॅम्प केले ते हॉस्पिटलनेच केले आहे. बट फॉर दॅट वी हॅड डन ए ग्राउंड लेवल वर्क. वी हॅव आयडेंटिफाईड द पीपल दोज हु डू नॉट हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स अँड वी हॅड इन्फॉर्म डेम वेल इन ॲडव्हान्स अबाउट द कॅम्प. वी हॅड इन्फॉर्म डेम अबाउट द ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. वी हॅड ऑल्सो आस्क दोज हु कॅन अफोर्ड टू कम विथ ट्रान्सपोर्टेशन दे हॅड कम डायरेक्टली अँड दोज हु आर नॉट एबल टू कम टू द हॉस्पिटल फॉर देम अरेंजमेंट वॉज मेड. सो दीज कॅम्प्स वेअर मेड वेअर ऑर्गनाइज इन हॉस्पिटल इट सेल्फ वेअर द डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स आर इश्यूड. दॅट इज अझिलो हॉस्पिटल अँड हॉस्पिशो हॉस्पिटल. हांवें जशें सांगलें की तुमी जर प्रायर अपॉयंटमेंट घेतली जाल्यार तुमकां विजीट चड करची पडचें ना. ताका लागून ऑनलायन एप्लाय करात ऑन दीस पोर्टल डॅट इज www.solomonkar.gov.in सो डॅट द ऑफिशियल फ्रॉम द हॉस्पिटल वील गीव यू द डेट्स वेन टू कम अँड ड्युरींग दॅट डे द डॉक्टर्स वील डू द असेसमेंट. रिसंटली माय एक्सपिरियन्स आय एम टेलिंग यू रिसंटली आय हॅड सेंड टू पर्सन्स इन हॉस्पिशियो हॉस्पिटल. दॅट इज ऑनलाईन ॲप्लिकेशन दे हॅव डन अँड टुडे आय थिंक टुडे ऑर यस्टरडे दे ही गॉट द सर्टिफिकेट्स विदिन वन इज थिंग. सो फॉर दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट सिटींग एट होम यू कॅन अप्लाय ऑनलाईन फॉर सर्टिफिकेट. पळय एज पर द रायट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी एक्ट पी डब्ल्यू डी वोटर्स जर म्हणटलो आमी पर्सन विथ डिसेबिलिटी वोटर्स म्हणटलो जाल्यार ताका सर्टिफिकेट आसप म्हत्वाचें. सो सर्टिफिकेट इज एन आयडेंटिटी वीच हेल्प अज टू प्रोवायड यू द पोस्टल बॅलेट फॅसिलिटी. सो सगळ्यांनी दीस सर्टिफिकेट इज नॉट ओन्ली युजफूल फॉर इलेक्शन पर्पज बट दीस इज युजफूल फॉर मेनी अदर पर्पज. सो डॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल पर्सन विथ डिसेबिलिटीज टू हॅव देअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट विथ देम सो डॅट इट कॅन बी यूज फॉर व्हेरियस पर्पजीस. आणि एक सांगू सोदता की ज्यांचे कडेन सर्टिफिकेट लहान असताना सर्टिफिकेट केली म्हणजे बिलो 18 इयर्स ऑफ सर्टिफिकेट आणि आता 18 वर्षं झाले असतात. देर आर सर्टन सर्टिफिकेट्स विच आर इन सर्टिफिकेट इट इज रिटर्न दॅट इट इज वॅलिड फॉर 5 इयर्स ऑर असेसमेंट इज रिक्वायर्ड आफ्टर 2 इयर्स ऑर 3 इयर्स. इन सच केसीस ऑल्सो यू हॅव टू रिन्यू युअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट. पोस्टल बॅलेट जे असा पोस्टल बॅलेट सेफ विथ युअर फिजिकल अपियरन्स BLO अँड दिव्यांग मित्रा वील डेफिनेटली आयडेंटिफाय पर्सन विथ डिसेबिलिटीज. बट कन्फर्मेशन इज दॅट रिगार्डिंग वेदर टू प्रोवाइड पोस्टल बॅलेट ऑर नॉट इट इज डन बाय BLO आफ्टर चेकिंग युअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट. टायमींग जो आसा आमी म्हटलं आयज पासून 21 ते 26 तारीख पर्यंत तुमकां पोस्टल बॅलेट फॅसिलिटी घेवपा खातीर तुमच्या घरा कडेन BLO 12D फॉर्म घेवन येतलो तेन्ना तुमी ताका अलग वीथ 12D फॉर्म तुमी ताका डिसेबिलिटी सर्टिफिकेट दिवची पडटली. सो 26 तारखेच्या नंतर पोस्टल बॅलेट फॅसिलिटी मेळचें ना. तेन्ना तुमकां जांकां पोस्टल बॅलेट फॅसिलिटी ना तेंकां बुथार येवन ते वोटींग करूं शकता. सो टायमींग इज दीस 21 to 26 इज अ क्रुशियल टायम. सो ह्या 5 ते 6 दिसां भितर तुम्ही सगळ्यांनी तुमचे कडेन काही जाणांक ऑलरेडी प्रक्रिया सुरू झाल्या ऑलरेडी 12D फॉर्म दिवपाक सुरवात केल्ली आसा. 26 तारखे मेरेन तुम्ही तुमचे 12D फॉर्म जे आसा ते BLO कडेन दिवपाचे आसा. ज्याचे कडेन सर्टिफिकेट ना ताका पोस्टल बॅलेट फॅसिलिटी मेळचे ना. तो डिसेबल आसा काय ना डिसेबिलिटी आसा पूण ताका वेदर इज एंटायटल फॉर पोस्टल बॅलेट ऑर नॉट डॅट वील बी डिसायडेड बाय ओनली आफ्टर बाय हॅविंग ए 40% डिसेबिलिटी. सो ताका ती फॅसिलिटी तेन्नाच मेळटली. वोटींग फॅसिलिटी करपा खातीर डिसेबिलिटी आसपाकूच जाय अशें ना.
सगळ्यात वोटिंग जे असा आम्ही आता पळयता की वोटिंग जो राईट असा 18 वर्षा वयर झाले सगळे जे आमचे लोक असा वोटर जे असा त्यांना सगळ्यांक वोटिंग फॅसिलिटी मेळटा. आता आमच्या भितर पळयता आम्ही की इथून सगळ्या प्रकारचे वोटर्स असा 21 डिसेबिलिटी असा इवन ट्रान्सजेंडर वोटर्स आर देर सिनियर सिटिझन्स आर देर सगळ्यांक वोटिंग जे असा त्यांना फॅसिलिटी सगळ्यांक मेळटा. इट इज नॉट मँडेटरी टू हॅव अ डिसेबिलिटी सर्टिफिकेट फॉर वोटिंग बट इफ यू वॉन्ट टू हॅव अ पोस्टल बॅलेट फॅसिलिटी यू मस्ट हॅव अ डिसेबिलिटी सर्टिफिकेट. परत एक लक्षात दवरात कारण परत परत तुम्ही प्रश्न थोड्याचे जे येले असा की पीडब्ल्यूडी वोटर जो असा जरी समजा एखादो डिजेबल वोटर असा ज्याचे कडे सर्टिफिकेट ना असे धरून चला आणि तो त्या दिसा वोटिंगा दिसा पावला आणि त्याला व्हीलचेअर इजी करत असेल ही विल गेट व्हीलचेअर. बट पोस्टल बॅलेट फॅसिलिटी खातीर परत परत सांगता डिजेबल सर्टिफिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वाठारान जितके दिव्यांग लोक असा त्यांना ती माउत पब्लिसिटी करपाची गरज असा की आम्ही सगळे जण वोटिंगा वसया. यू हॅव टू आयडेंटिफाय, यू हॅव टू इन्फॉर्म BLO सो डॅट ज्यांना कोणा पोस्टल बॅलेट फॅसिलिटी घेऊन असा त्यांच्यानी BLO कडेन जे असा BLOचे डिटेल्स जे असा सगळी आमच्या वेबसाईटीचेर असा CEOच्या वेबसाईटीचेर सगळे BLOचं नाव पार्ट वायज असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसी वायज आणि त्यांचे नंबरू दिले असा. यू कॅन ऑल्सो डायरेक्टली कॉन्टॅक्ट डॅम ऑन दीस विथ फोन ऑर ऑल्सो यू कॅन डाउनलोड PWD ॲप अँड PWD ॲप ऑल्सो यू कॅन रिक्वेस्ट फॉर दी फॅसिलिटीज. आणि किती क्वेश्चन असं असा जर तुम्ही विचारप शकता. बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले असा कारण कसे असा की दीस इज एन ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू. म्हणजे मुद्दाम आम्ही CEO ऑफिसान फेसबुक लाईव्ह किद्या दवला कारण लोक जे असा सोशल मिडियाचे चढ असतात त्यामुळे आम्ही त्याची ऑपॉर्च्युनिटी घेऊया असा विचार केला आणि हे सेशन दवले सो डॅट मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल विल गेट एन ऑपॉर्च्युनिटी टू अंडरस्टँड द PWD इलेक्टर्स अँड द अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज मेंट फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज. याच्या व्यतिरिक्त इवन शेड असतली थंय आणि क्रशू असतलो वेटिंग रूम असतलो. दिव्यांग मित्र जे असा प्रिफरेबली गव्हर्नमेंट डिसेबल एम्प्लॉई असा. दिव्यांग मित्र असा तो स्वतःक डिसेबल असता तो गव्हर्नमेंट डिसेबल एम्प्लॉई असा. सो कोणी जर तुमच्या वाठारांत जो गव्हर्नमेंट डिसेबल एम्प्लॉई असा त्यांना आम्ही दिव्यांग मित्र म्हणून अपॉइंट केले असा. सो त्याका तुम्ही इजिली मेळू शकता इजिली आयडेंटिफाय करपाक म्हणजे आमचे जे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान जे दिव्यांग मित्र काम करता त्याचबरोबर BLO कडेनूय दिव्यांग मित्रांचे डिटेल्स असा त्याचे कडल्यानही तुम्ही घेऊ शकता. मॅग्निफाईड ग्लासूय बी प्रोव्हाइड केला वतलो. दोज वू आर हॅव्हिंग अ लो विजन त्याका मॅग्निफाईड ग्लास प्रोव्हाइड केला वतलो. हय जसे आम्ही म्हटलं की हे इलेक्शन इन्क्लुझिव्ह या सगळ्यो फॅसिलिटी जे असा इवन ब्रेल बॅलेट गाईड विल बी प्रोव्हायडेड एज वी हॅड प्रोव्हायडेड अर्लियर इन द लास्ट इलेक्शन. ओके ॲडजस्टेबल ब्रेल एम्बॉस्ड EVM विल बी ऑल्सो प्रोव्हायडेड टू ऑल ऑफ यू. जो गोष्टी असा जो नीड्स असा त्यो जास्तीत जास्त पर्यंत तुमचे पर्यंत पावोवपाचा आम्ही प्रयत्न करता. तुम्ही या सगळ्या जण या प्रक्रियेत तुम्ही सामावून घेऊच्या तुमचे जी म्हणणे असा तुमचे जे ॲक्सेसिबल इलेक्शन करपा खातीर जे आम्ही किती प्रोव्हाइड करपा जाय ॲट अ पोलिंग स्टेशन यू कॅन ऑल्सो कम्युनिकेट विथ BLOs सो डॅट यू हॅव टू एन्श्युअर डॅट ऑल दीज फॅसिलिटीज विच वी आर सेईंग डॅट एन्श्युअर मिनिमम फॅसिलिटीज आर अवेलेबल ॲट युअर पोलिंग बूथ. येस इन नॉर्थ गोवा दिव्यांग क्वेश्चन प्रश्न असा असा की दिव्यांग मित्रांक ऑर्डर इश्यू केले का म्हणून ऑर्डर इश्यू केले असा दिव्यांग मित्र जे असा त्यांना ऑर्डर इश्यू केले.
In North, order was issued by Additional Collector North to Divyang Mitra. आणि त्याचबरोबर त्यांचं ट्रेनिंगही झालेली असा स्पेशली आय पर्सनली डिस्कस विथ अ दिव्यांग मित्रा ओके तुमचे आणि किती प्रश्न असत झाल्यावर घेऊया लास्ट क्वेश्चन आता कारण आम्ही आता बऱ्याच वेळा डिस्कशन करत असा ऑलमोस्ट 1 आवर तुमचा जर आणि किती प्रश्न असत झाल्यावर विदिन 2 मिनिट्स तुम्ही विचारात मागीर आमी वी वील क्लोज दीस सेशन तुमचे कोणाचे प्रश्न जर असत सगळ्यांत पहिले तुमकां सगळ्यांत ज्यांनी कोणी प्रश्न जे सगळे पार्टिसिपेट झाले तांकां सगळ्यांत देव बरें करूं म्हणटा जे आमचे व्यूअर ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना देव बरं करू मिळतं कारण त्यांनी प्रश्न विचारल्या कारणात बाकीचे सगळे आमचे दिव्यांग जे भाऊ भयण असतात त्यांना चढान चढ माहिती मिळपाक शक्य झाले परत एकदा तुमकां सगळ्यांक देव बरं करू माझ्या सुदेश गावडे वतीन आणि आमच्या सायलोगीज इंटरप्रिटर जोसेफिना फर्नांडिस वतीन आणि आमच्या सीईओ ऑफिसच्या वतीन तुमकां सगळ्यांक देव बरं करू नमस्कार